आमचे सरकार हे केवळ घोषणा करणार नाही तर योजनांची अंमलबजावणी असं सांगत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली आहे महाविकास आघाडी सरकार हे दिशाहीन सरकार आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या या आरोपांना सडेतोड उत्तरं दिली आहेत राज्य मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालंय त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने काल पत्रकार परिषद घेतली त्यावेळी फडणवीस बोलत होते की महाविकास आघाडी सरकारनं फडणवीस सरकारच्या अनेक योजनांची चौकशी करण्याचे संकेत दिले त्यात प्रामुख्याने जलयुक्त शिवार वृक्षारोपण योजनेचा समावेश आहे जलयुक्त शिवार हे केवळ गोंडस नाव होतं त्या पलीकडे त्याला काही अर्थ नव्हता या योजनेच्या नावाखाली नुसत्या घोषणा झाल्या जलसंधारणाची कामं यापुढे सुरू राहतील मात्र जलयुक्त शिवार या कामाची संबंधित विभागामार्फत चौकशी केली जाईल असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीवरून शिवसेनेने भाजपवर जोरदार टोलेबाजी केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फक्त छत्तीस तासांच्या भारत भेटीवर येत आहेत त्यांच्या या भेटीबद्दल देशभरात कमालीची उत्सुकता पाहायला मिळते डोनाल्ड ट्रम्प पती पत्नी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करणार आहेत मग मोदी सरकारने केलेल्या कामाची पाहणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कधी करणार असा सवालही यावेळी शिवसेनेने उपस्थित केलाय जेव्हा लोकसभेत सीए बिल आलं तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला त्यानंतर सभात्याग करून बाहेर गेले पण सुरुवातीला पाठिंबा दिला राज्यसभेत विरोध केला सुरुवातीपासून विरोध होता पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर त्यांनी याला पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट आहे असं नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला दिलाय राज्यातील चालू घडामोडी पाहता हे सरकार आज पडेल की उद्या पडेल असा प्रश्न पडलाय पण मी त्याची मर्यादा अकरा दिवसांपर्यंत वाढवली आहे त्यामुळे अकरा दिवसात हे सरकार पडेल असं भाकीत नारायण राणे यांनी वर्तवलंय काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे लवकरच जगातील सर्वाधिक लांबीचा काचेचा स्कायवॉक उभारला जाणार आहे चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात या स्कायवॉकचा समावेश करण्यात आलाय नुकतच अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी या स्कायवॉकच्या बांधकामाची पाहणी केली आहे